स्वागत करते। आज मी तुम्हाला घेऊन आली आहे अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिर मध्ये। या शिव मंदिराविषयी तुम्हाला अधिकाधिक माहिती या व्हिडिओ मध्ये मी देणारच आहे। शिवाय हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। का माहिती आहे? कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या मंदिरात एक गुप्त गुहा आहे, रहस्यमयी गुहा आहे, त्या गुहेविषयी मी माहिती देणार आहे। चला बघूया कसं आहे शिव मंदिर। हे मंदिर महादेव शिवशंकराला समर्पित असून हे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये आहे। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर अंबरनाथ स्टेशन आहे। इथे पोहोचण्यासाठी दादर किंवा CST वर अंबरनाथला जायला स्लो आणि फास्ट अनेक लोकल दिवसभरात मिळतात। कर्जत, खोपोली आणि बदलापूर या लोकलने तुम्ही अंबरनाथला जाऊ शकता। सेंट्रल रेल्वेने अंबरनाथ स्टेशनला पोहोचून स्टेशनवरून मंदिरात पोहोचण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये शेअर रिक्षा करावी लागते। इथे पोहोचल्यावर आपण भारतीय इतिहासाच्या वेगळ्या जगात पोहोचतो। अतिशय सुप्रसिद्ध असलेले अंबरनाथ मंदिर म्हणजेच आत्ताचे अंबरनाथचे हे प्राचीन शिवमंदिर हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते। अज्ञानवासात असताना काही काळ पांडव येथे वास्तव्यास होते। या भागात त्यांनी शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले, मात्र कौरव पाठलाग करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले। जवळजवळ 1000 वर्षापूर्वीचे हे मंदिर असून अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। हे प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना आहे। या मंदिराच्या उत्तरेकडील दाराच्या आतल्या बाजूस एका अंधाऱ्या तळईवर एक शिलालेख आहे। या 6 ओळीच्या शिलालेखानुसार उत्तर कोकण शिलाहार वंशातील राजा चित्तराज याच्या इसवी सन 1022 ते 35 या काळात या मंदिराच्या बांधणीची सुरुवात झाली। तर त्याचा धाकटा बाहू मुमुणी याच्या कारकिर्दीत म्हणजे इसवी सन 1060 मध्ये हे अंबरनाथाचे देऊळ पूर्ण झाले असा उल्लेख या शिलालेखावर आहे। म्हणजे या ठिकाणाचे मूळ नाव अंबरनाथ असे होते, त्याचा अपभ्रंश होऊन आज अंबरनाथ झालेले आहे। हे मंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते, पण अभ्यासकांच्या मते हे मंदिर भूमिज मंदिर आहे। भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू। हे असं एकच भूमिज मंदिर ज्याचं द्रविडीकरण केलं गेलेलं आहे। जगभरातील ज्या कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या आहेत त्यामध्ये अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचाही समावेश आहे। वल्धान नदीच्या काठावर वसलेले हे शिवमंदिर आंबा आणि चिंचेच्या झाडांनी वेढलेले आहे। या मंदिरावर गरुडा सन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाहापूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती, चामुंडा, नटराज, काली माता, महिषासुर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह मूर्ती, गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेले आहेत। या मंदिरात प्रवेशासाठी 3 द्वार आहेत, दक्षिण द्वार, उत्तर द्वार आणि पश्चिम द्वार। एरवी सर्व शिवमंदिरात एक नंदी असतो, पण या शिवमंदिरात आपल्याला 2 नंदी दिसून येतात। हे मंदिर 2 भागात विभागलेलं आहे, गाभारा आणि सभामंडप। सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे। सभामंडपाच्या मध्यभागी 4 खांबांवर आधारलेलं एक घुमटाकृती छत आहे। या छताच्या मध्यभागी झुंबर आहे। या सभामंडपाच्या खांबांवर अत्यंत कोरीव अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत।
या खांबांवर एकूण 70 अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत. शंकर पार्वतीच्या विविध मुद्रांमधील या मूर्त्या अत्यंत कोरीव आहेत. या मंदिराचा गाभारा सभा मंडपापेक्षा खोलगट जागी आहे. गाभाराच्या दरवाजांवर गणेशपट्टीवर शिव, सिंह, हत्ती यांच्या सुरेख आकृत्या कोरलेल्या आहेत. देशातील 12 ज्योतिर्लिंगा इतकंच हे मंदिर जुनं आहे. मात्र या मंदिराकडे प्रशासनाकडून पाहिजे तसं लक्ष दिलं गेलेलं नाही. मागील 4-5 वर्षापासून या मंदिराकडे लक्ष दिलं जात आहे. मात्र हे जर पूर्वीच लक्ष दिलं असतं तर हे स्थळ आधीच पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आलं असतं. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनाने इथे अधिक सुखसोयी उपलब्ध करून द्यायला हव्यात. मागील काही वर्षापासून इथे राजकीय पक्षातर्फे मंदिरात 8 फेस्टिवल भरवला जातो, त्यामुळे मंदिराबाबत थोडी जनजागृती होऊ लागली आहे. ही आहे मंदिरातील रहस्यमयी गुहा. ही गुहा थेट पंचवटीला जाते. सुरक्षेच्या कारणास्तव ही गुहा बंद ठेवली आहे. केवळ मुंबई महाराष्ट्रातील नाही तर देशा विदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे. हजारो वर्ष उलटूनही वर्षानुवर्षे हवामानाच्या प्रकोपाचा सामना करणारे हे मंदिर आजही दिमाखाने तसेच उभे आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.